या सफाई कर्मचाऱ्यांची हुशार मुलं आहेत, त्यांना अभ्यास करायचा आहे, त्या अभ्यासिका असेल, इथं आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तो सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जी मुलं उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत त्यांना अगदी परदेशी शिकवायला पाठवण्याची आवश्यकता भासली तर तेही पाठवण्याची व्यवस्था महापालिका करेल. त्याचबरोबर उच्च शिक्षण इंजिनिअरिंग असेल, UPSC असेल, MPSC असेल, अशा प्रकारचं उच्च शिक्षण घेण्याची मुलांना जी मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यासाठी देखील एक योजना महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या मुलांसाठी करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. कारण मी आता एका घरात गेलो होतो, ती मुलगी MBA करते आहे. तर जे काही टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, हे त्या मुलांमधलं बघून त्यासाठी देखील एक योजना या ठिकाणी करण्याच्या मी सूचना दिल्या. आणि एकंदरीत जेवढ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, काहींचं पुनर्विकासाचं काम सुरू आहे, परंतु ज्यांचं पुनर्विकासाचं काम सुरू झालं नाही हाच पॅटर्न इथला, हा पूर्णपणे त्याचा रिप्लिका तिकडे करायची, तसं प्रकारचं ते त्या ठिकाणी संपूर्णपणे या वसाहतीतला कर्मचारी आपल्या कुटुंबासहित सुरक्षितपणे राहायला पाहिजे अशा प्रकारचे सोयीसुविधा देण्याच्या सूचना दिल्यात. उद्यापासून त्याचं काम सुरू करण्याचं कमिटमेंट मला आयुक्त चहल यांनी दिलेलं आहे. ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एकतर आपला जो आपले स्टाफ क्वार्टर्सचा विषय आहे आणि एक मालकी हक्काचा, दोन योजना आहेत, त्याच्यावर आपण सविस्तरपणे त्याही बाबतीमध्ये काही चर्चा झालेली आहे. आणि वर्षानुवर्ष जे पिढ्यानपिढ्या लोक राहत आहेत या संदर्भात देखील आपल्याला काय निर्णय घेता येईल या बाबतीमध्ये एक पॉलिसी, एक धोरण नक्की ठरवलं जाईल. परंतु तोपर्यंत जी राहण्याची व्यवस्था जी आहे त्यांची, त्यांचं पावसाळ्यामध्ये पाणी गळतं आहे, आता या सगळ्या परिस्थितीमधून त्यांना सामोरं जावं लागतं आहे. म्हणून आजचा हा पाणी दौऱ्याचा खटाटोप मी केलेला आहे. मला वाटतं याच्यातून चांगले रिझल्ट येतील. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.